माननीय सर्वोच्च न्यायालयानं आज 370 कलमाच्या संदर्भात जो निर्णय दिला त्याचं स्वागत आहे. कारण त्या निर्णयासाठीच वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आयुष्यभर लढले. त्यांनी या देशामध्ये पहिल्यांदा मागणी केली की हे काश्मीरला जे वेगळं अस्तित्व दिलंय ते पहिलं समाप्त करा आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणा. ती मागणी या सरकारनं केली, मान्य केली. 2019 ऑगस्टमध्ये त्यानं 370 कलम रद्द करण्यात आलं आणि म्हणून आम्ही त्याचं शिवसेनेच्या वतीनं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं जोरदार स्वागत केलं. पण आज ते पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं. पण त्यातून सगळ्यात महत्त्वाचं होतं की हे ज्यासाठी केलं ते मात्र आजही निषिद्ध झालं नाही. कारण मुळात तिथं एकता आणायची होती, तिथं हिंदूंचं पुनर्वसन करायचं होतं. आज एकही हिंदूंचं पुनर्वसन गेल्या 5 वर्षात या सरकारला करता आलं नाही. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे, त्यांचं अपयश आहे. त्याहीपेक्षा आणखीन ज्या आतंकवाद्यांच्या नावाने ढोल वाजवत असतात सारखे, तो आतंकवाद आजही संपला नाही. दुर्दैवानं तिथं असलेल्या जवानांची आणि पोलिसांची हत्या आजही होते. हिंदू जो कोणी शिल्लक आहे तोही आज भयभीत आहे आणि म्हणून तो सातत्यानं सरकारकडे मागणी करतो. त्या सरकार शिक्षिका असतील, आणखीन कोणी असतील, सरकारी नोकऱ्या आम्हाला आमच्या बदल्या द्या, आम्हाला इथे राहायचं नाही, आमचं जीवन सुरक्षित नाही. ती सुरक्षितता आम्ही आजही देऊ शकलो नाही, हे या सरकारचं अपयश आहे. ते आमची खंत आहे. 370 धारा सरकारनं मान्य करावी की सुरक्षा मान्य केली, आनंद आहे ना. त्या ज्यासाठी केलं, याच्यासाठी केला होता हट्टास, ते परिणाम आजही दिसत नाहीत. हे दुर्दैव आहे देशाचं.